मोठी बातमी समोर येत आहे. काल रात्री पासून एक मेसेज व्हायरल होत आहे की काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांचा बीजेपी मध्ये प्रवेश होतोय. नेमकं काय आहे सत्य जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी भूपेश पाठराबे यांच्याशी बोलताना स्वतः राजेंद्र मुळक यांच्या शब्दामध्ये. सर, काल रात्री एक मेसेज व्हायरल झाला की आपण बीजेपी मध्ये गेले. काल रात्री आपण बीजेपी मध्ये गेले, आज काँग्रेस सकाळी काँग्रेस मध्ये आले, तर असं काही प्रकार झालाय का? तुम्ही पाहिलं असेल कुठे भारतीय जनता पार्टीमध्ये जाताना, तर त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. मला असं वाटत नाही असल्या फाजील गोष्टींचं काही उत्तर द्यायला पाहिजे. आमच्यापर्यंत कोणी काही ऑफरच आणत नाही, कारण की आम्ही विचारांशी तडजोड करणारी मंडळी, आम्ही विचारांसोबत राहणारी मंडळी आहोत. जी स्वतःवरती ज्यांना विश्वास नसते तीच मंडळी पक्ष सोडत असते. आम्हाला स्वतःवर विश्वास आहे आणि आम्ही विचारांशी बांधील असणारे लोक काँग्रेस पक्षासोबत, आणि म्हणून ही सर्व मंडळी घाबरलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा फैलवायच्या. आणि काँग्रेसचे जे चांगले लोक आहेत, ज्यांचं करिअर चांगलं आहे, ज्यांचं वागणूक चांगली आहे, ज्यांचं कामकाज चांगलं आहे, त्यांना बदनाम कसं करायचं, हा यातून मला असं वाटतं केविळवाणी प्रयत्न.